राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्याचाराची तक्रार दाखल केलेल्या तरुणीने आता एक नवीन खुलासा केला। भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून खोटी तक्रार दाखल केल्याचं या पीडित तरुणीने म्हटलंय। एवढंच नाही तर या प्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यामुळे मेहबूब शेख प्रकरणात नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय। पीडित तरुणीने आता नवीन खुलासा केलेला आहे। या सगळ्यामध्ये चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून आपण खोटी तक्रार दाखल केल्याचं पीडितेने आता म्हटलंय। औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। सुरेश धस, चित्रा वाघ आणि मालेगाव इथल्या माजी नगरसेवक नदमुद्दीन शेख यांच्या विरोधात आता तक्रार दाखल करण्यात आली। तर या सगळ्या संदर्भात आपण प्रतिक्रिया घेऊयात। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख स्वतः आता आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेत। मेहबूब जी, आता आपण बघतोय काही दिवसांपूर्वी तुमच्यावर अत्याचाराची तक्रार करण्यात आली होती आणि आता पीडित तरुणीने एक नवा खुलासा केला, कशा पद्धतीने पाहता या सगळ्याकडे? आता मला आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातूनच कळलंय की औरंगाबादमध्ये अशी काही घटना घडली। मी वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यात विदर्भात कार्यक्रमाला गेल्या 6 दिवसापासून माझा दौरा सुरू आहे आणि मला कळलंय, पण मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो मला अजून या पहिलीची कॉपी काय त्या मुलीने म्हटलंय, काय फिर्याद दिली त्याची कॉपी अजून माझ्या हातात मिळाली नाही। पण मला, मी पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की मी निर्दोष आहे, माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी काही लोकांनी हे षडयंत्र रचलंय। अक्षरशः डोळ्यात पाणी आणून मी सांगितलं की माझी नार्को टेस्ट करा, पण नियतीने न्याय केला। सत्य परेशान होऊ सकता आहे मगर पराजित नाही, याचा प्रमाण आज जे काही आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून कळतंय की काही लोकांनी। तुम्ही चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या विरोधात तक्रार किंवा गुन्हा दाखल करणार का? मला ती फिर्याद वाचू द्या, फिर्याद वाचल्याच्या नंतर मी रितसर त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेईन आणि मला गुंतवण्यासाठी जर काही लोकांनी केलं असेल तर त्याच्या संदर्भात गुन्हा दाखल करून मी माझं जे काही कायदेशीर डिफॉर्मेशन आहेत ते दावे देखील मी दाखल करेन। नक्कीच मेहबूब जी, धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल।